खरं म्हणजे आज आगळी वेगळी एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी समिट 2024 आयोजन आज या ठिकाणी झालेलं आहे. याचा पुढाकार पाशा पटेल यांनी घेतला आणि देशभरातले लोक या बांबू क्षेत्रामध्ये काम करणारे आणि जगभरातले जे तज्ज्ञ आहेत तेही या परिषदेमध्ये सामील झालेत. मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि एक बांबू किती उपयोगी आहे आणि त्याच्यापासून काय काय फायदे आहेत. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर त्यातून सोडलं जातं, कार्बन डायऑक्साईड शोषित केला जातो आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाला याचा लाभ होतो. आणि बांबूपासून कितीतरी प्रकारचे जे प्रॉडक्ट आहेत, म्हणजे फर्निचर आहे, त्याचबरोबर मोठमोठ्या एअरपोर्ट, फाईव्ह स्टार हॉटेल, इतर ठिकाणी स्ट्रीट फर्निचर सगळीकडेच याचा वापर होतो. मोठ्या प्रमाणावर वस्तू बनवल्या जातात. बांबू ज्वेलरी बनवणाऱ्या देखील एक बांबू लेडी नीरा शर्मा म्हणून त्याही आल्यात. पण त्या बांबू ज्वेलरीमुळे या आदिवासी महिला असतील, आपल्या गरीब महिला असतील, बांधव असतील, यांना मोठ्या प्रमाणावर अर्थकारण त्यांचं बदललं आहे. आणि म्हणून या बांबूमुळे आज बांबूला आपण MREGSमधून आपलं सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 7 लाख रुपये लागवडीसाठी देतो आणि बांबू जे पीक आहे जे दुर्लक्षित होतं ते आज मेन स्ट्रीममध्ये येताना आपण पाहतोय. अनेक जिल्ह्यामध्ये, माझ्या गावी देखील सातारामध्ये 10,000 हेक्टर बांबूची लागवडचं क्लस्टर करण्यासाठी लोकांनी कन्सेंट दिले. जिल्हाधिकारी तिथं काम करतायत. सोलापूरमध्ये तिथं लातूरला मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि जवळपास आपल्या राज्यामध्ये 10 लाख हेक्टर जमिनीवर बांबू लावण्याचा संकल्प आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पैसे मिळतील. एक कॅश क्रॉप म्हणून आता शेतकरी याच्याकडे पाहू लागलेत आणि एकत्र येऊन समूह क्लस्टरच्या माध्यमातून बांबूची लागवड होईल. बांबूमुळे इथेनॉल देखील तयार होतं, त्याची निर्मिती होते आहे. आणि आसामचे काही लोक आले होते, ते आसाममध्ये बांबूची पहिली रिफायनरी त्या ठिकाणी इथेनॉलची ते बनवत आहेत. हे एक मोठं एक गेम चेंजर आहे हा प्रकल्प आहे आणि म्हणून आज याला प्रमोट केलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. आपण मुंबईमध्ये देखील अर्बन फॉरेस्ट जे आपण बनवतोय, अर्बन फॉरेस्ट म्हणजे ऑक्सिजन पार्क, याला देखील बांबूच्या माध्यमातून आपण प्रमोट करू. बांबू म्हणजे 12 महिने हिरवेगार, ज्याला पानं असतात, अशा प्रकारची बांबूची जात आपण इकडे लावली, हायवेला लावली, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळेल त्या ठिकाणी लावली. तर मोठ्या प्रमाणावर जे आता प्रदूषण जे आहे आपण डीप क्लीन ड्राईव्हने कमी केले, परंतु बांबू लागवडीमुळे आणखी कमी होईल आणि मुंबई आणि महाराष्ट्र प्रदूषणमुक्त या ठिकाणी व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून देशातले सर्व सायंटिस्ट इकडे आलेले आहेत. मोदी साहेबांनी देखील या ठिकाणी आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी हे पर्यावरण पूरक अशा प्रकारचे प्रकल्प करावे अशा त्यांच्या सूचना आहेत. आणि पर्यावरण कमी करण्यासाठी, पोल्युशन कमी करण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देखील प्रधानमंत्री महोदयांनी एक महत्त्वाकांक्षी त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांची प्रेरणा आहे. आणि म्हणून हे आजचं जे समिट आहे हा फार उपयोगी आहे. याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर जे काही क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग ह्या समस्या ज्या आहेत या समस्या कमी होतील. आपण एक टास्क फोर्स नेमलेला आहे, या टास्क फोर्सच्या माध्यमातून देखील बांबू लागवडीला प्राधान्य कसं देता येईल, त्यांना प्रमोशन कसं करता येईल, त्यांचं क्लस्टर कसं करता येईल, हे सगळं या ठिकाणी आपण करू. त्यामुळे आजच्या समिटला मी शुभेच्छा देतो. नाही, त्याच्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. विरोधकांकडे दुसरा मुद्दा आरोप करण्याशिवाय नाही. आणि या जी काही अध्यक्षांकडे जी हिअरिंग झाली, सुनावणी झाली, त्याचा निकाल होईल. पण मी आपल्याला एवढं सांगतो, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. विधानसभेत देखील बहुमत आहे, लोकसभेत देखील महत्त्व आहे, बहुमत आहे. आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे.
त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे आणि बहुमताला या लोकशाहीमध्ये महत्त्व आहे. आम्ही कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही. नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे, घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने, मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण रेकग्नाइज त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं, मला खात्री आहे, अपेक्षा आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागायला पाहिजे. आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीचे ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडलेली आहे जोगेश्वरीतील. नाही, त्याचे मला माहिती नाही, मी पाहतो. ही राजकीय आमच्या ईडी आमचा महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? आणि ईडी जे आहे आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल, कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूडभावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही. नाही तर तुम्हाला माहीत आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे, कोविडमध्ये किती पैसे खाल्ले आहेत, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, खिचडी 300 ग्रामची 100 ग्राम केली, त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले, हे सगळं रेकॉर्डवर आहे. मग आम्ही त्यांना काय म्हणायचं, कपनचोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं? मी अगोदर पण म्हटलेलं आहे. त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या आरोपा पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नये आणि कोणाला घाबरण्याची काय आवश्यकता आहे. जे काय होईल दूध का दूध पाणी का पाणी, आणि कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगतो, आमचं सरकार आकसापोटी सूडभावनेपोटी कुठलीही कारवाई केलेली नाही, करणार नाही. जे आम्ही लोकहिताचं काम करतोय, या राज्याला पुढे नेण्याचं काम करतोय, तुम्ही बंद पडलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना देतोय. आज सगळ्या राज्यामध्ये प्रकल्प सुरू आहेत, एक एक प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे. 12 तारखेला एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं विरोध उद्घाटन होत आहे. अशा प्रकल्पांना ज्या विरोधी पक्षाने विरोध केला त्याला आम्ही चालना देतोय. त्यामुळे त्यांना पोटदुखी सुटलेली आहे, त्याचमुळे पोटसूळ उठलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि म्हणून खोटे नाटे आरोप ते करतायत, आम्ही आरोपाला कामाने उत्तर देतोय.